माझी ओळख चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण साधा सोप्या पद्धतीचा पिझ्झा पाहणार आहोत। त्यासाठी लागणारा साहित्य आहे, पहिला आपण पिझ्झा बेस घेतलेला आहे, ऑरिगॅनो आहे, चिली फ्लेक्स आहे आणि मोजरेला चीज घेतलेला आहे, खूप सारक पाहिजे त्याच्यासाठी। आणि भाज्यांमध्ये मी घेतलेला आहे ऑनियन घेतलेला आहे, असा चौकोनी असा चॉप करून घ्यायचा आहे। आणि कॅप्सिकम घेतलेला आहे, भोपळी मिरची आणि हे कॉर्न आहे, स्वीट कॉर्न आहे ते, आणि बटर। चला मग आपण करायला सुरुवात करूया। 5-10 मिनिटं अगोदर गॅस चालू करून, मंद गॅसवर चालू करून गॅस तवा तापवून घ्यायचा आहे। सर्वप्रथम आपण हा सॉस लावून घ्यायचा आहे बेसला व्यवस्थित। व्यवस्थित प्रकारे आपण सगळीकडे हा सॉस लावून घ्यायचाय, लावून घ्यायचंय, पाहू शकता। पाहू शकता असं आपण व्यवस्थित लावून घ्यायचे आहे, छान वाटतं। आता मी कॅप्सिकम लावून घेत आहे, भोपळी मिरची, आपण हा पिझ्झा टॅमॅटो वगैरे टाकून पण करू शकतो, सेम अशीच प्रोसेस असते। मी हा मिक्स व्हेजिटेबल पिझ्झा करते। आता आपण याच्यावरती कॉर्न टाकायचे आहेत, आपल्याला जेवढे लागेल तेवढे आपण टाकू शकतो। टाकायचं आहे चीज, आपल्याला खूप जरा जास्त टाकायचं आहे, मग छान लागतो। आता चिली फ्लेक्स टाकते मी, तुम्हाला जेवढं तिखट हवं, किती हवं स्पायसी त्यानुसार टाकायचं आहे। ऑरिगॅनो टाकते मी, आपण मगाशी हा तवा तापायला ठेवला होता पॅन, त्याच्यावर आपण बटर लावून घ्यायचं आहे, पाहू शकता। आणि आपण हा पिझ्झा तयार केलेला आहे तो असा ठेवून घ्यायचा आहे। एक 5 मिनिटं आपण हा गरम करून घ्यायचा आहे, मग छान होतो तयार। मीडियम फ्लेम वर करून घ्यायचा आहे, आपण 1-2 मिनिटांनी चेक करत होतो, पाहत होतो। आपला रेडी झाला आहे पिझ्झा, आपण आता कट करून घेऊया। आपण असा कट करून घ्यायचा आहे, पाहू शकता आपला चीज किती छान हे झालेला आहे। चला तर गाईज, या खायला पिझ्झा।